नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। आइए बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के पालघर में नगर पंचायत चुनाव का आज आखिरी दिन बता दें कि मनसे ने जोरदार शक्ति प्रदर्शन किया और राज साहिब के विचारों और उनके आदर्श को लोगों के सामने रखते हुए विकास शिक्षण के नाम पर लोगों से मतदान करने की गुजारिश की। प्रचार के लिए अविनाश जाधव पालघर खाड़ी जिला अध्यक्ष भावेश चुरी सतीश जाधव और उम्मीदवार सभी तालुका के पदाधिकारियों के साथ जनता को संबोधित करते हुए राज साहिब ठाकरे की मनसे को मतदान करने की अपील की और अपने कार्यकर्ताओं से धुआंधार प्रचार करने की बात कही और अपने राज साहिब के मार्ग पर चल के उम्मीदवार और पार्टी को आगे बढ़ाने को कहा। संवाददाता संदीप राहुत की रिपोर्ट। नमस्कार, मीडिया न्यूज़ के लिए मुझे आपके सर से स्वागत है। आपके सोबत मंच लोकसभा अध्यक्ष भावेश चुरी साहब है। साहब भाई, दो तीन प्रश्नाची उत्तर दिया। मोखाड़ा नगर पंचायत 2021 करता आपने पक्षाकडून किती किती उमेदवार घेतले? दुसरा प्रश्न आहे साहेब, आपल्या पक्षाने इतर कोणत्या पक्षासोबत नक्की केलेले आहे का? साधारणतः एकूण 17 जागांपैकी आपण मग चार जागा बोलताय आपण आणि 5 जागा, तर 5 किती जागांच्या मध्ये नगर म्हणजे नागर जागा निघण्याची शक्यता आहे? आमच्या अध्यक्षानुसार आणि आम्ही जो प्रचार केला आम्ही लोकांना भेटलो, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी जो संवाद साधला त्याच्यामुळे मला खात्री आहे की 5 जागा आमच्या जर 5 जागा जर आम्ही मिळून जर आल्या तर आपण नगराध्यक्ष बसण्यासाठी काय तयारी आहे का? तसं प्रस्ताव त्याप्रमाणे असं सांगू साहेब जिल्हाध्यक्ष आहे साहेब, आपलं आभारी आहे। आपण आमच्या न्यूजमध्ये आपण आपल्यासोबत अविनाशजी जाधव पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष मनसे आपल्यासमोर निवडणुकीबाबत थोडक्यात आपले मन करतो। काही नाही, निवडणुकीच्या प्रचाराला आलेलो आहोत। मनसेची 4 जागेवर आमच्या निलेश कुपाणे यांच्या नेतृत्वात इथे निवडणूक लढत आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की निलेशच्या नेतृत्वात मनसेला इथे चांगलं यश मिळेल। यासाठी तुम्ही किती उमेदवार? 4 उमेदवार आम्ही आता उभे केलेले आहेत आणि 4 एक 5वा उमेदवार आम्ही आता पक्ष उमेदवार आहे त्याला पाठिंबा दिलेला आहे। 5वा उमेदवार कोणता? 5वा हा आपला जिजाऊचा उमेदवार आहे। अचानक त्याला सीट पाठी घ्यायला सांगितली होती, परंतु आमच्या लोकांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची जाऊन भेट घेऊन त्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। धन्यवाद।